स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांचं प्रस्थ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक असो किंवा राजकीय क्षेत्रात सगळीकडेच होतं. त्यांच्या निधनानंतर सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सांस्कृतिक इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, निघोज नागरी ग्रामीण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नामदेव थोरात, मॅनेजिंग डायरेक्टर दत्तात्रय लंके, मित्र याकूबभाई हवालदार, माजी सरपंच लताताई कवाद, कुमारी दिव्या कवाद, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापक गायकवाड सर यांनी भावना व्यक्त केल्यात. याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आपला वाचे पारनेर प्रतिनिधी दत्ता गाडगे यांनी. या गावचे सुपुत्र स्वर्गीय बाबासाहेब भागूजी कवाद यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. त्यांचं निधन झाल्यानंतर निश्चितपणे हा तालुका आणि हे गाव ओरखं झालेलं आहे. बाबासाहेबच्या माध्यमातून या ठिकाणी पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. त्याचे संस्थापक चेअरमन ते राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची स्थापना संस्थापक चेअरमन ते आहेत. बाबासाहेबच्या माध्यमातून या ठिकाणी जो झालेला विकास आहे निश्चितपणे या भागातील सर्वसामान्य जनतेच्या भावना त्यांच्याप्रती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपला आवाजच्या माध्यमातून मी या ठिकाणी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टमध्ये आलेलो आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम शेठ कळसकर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्यासोबत बाबासाहेबाबतच्या भावना समजावून घेत आहे. नमस्कार शेठ, आपला आवाजच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी स्वागत करतो. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबने संस्थापक आणि चेअरमन ते होते त्यांच्या माध्यमातून स्थापनेपासून आजपर्यंत शेठने अनेक विकास कामं या ठिकाणी केल्याचं समजते. आपण मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव आहात, आपल्याला काय म्हणायचं आहे बाबासाहेबच्या बाबतीत? आणि निघोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय बाबासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सन 1982 साली या मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची स्थापना केली. या गावाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा या भावनेतून या ट्रस्टचं काम 1982 साली त्यांनी सुरू केलं. त्याच्यामध्ये प्रथमतः या गावातील जी वेगवेगळ्या दैवतांची जी मंदिरं होती तर ती त्यांनी संपूर्ण मंदिरं ही ट्रस्टच्या अंडर घेऊन त्या मंदिरामध्ये दिवाबत्तीची सोय करणे, त्या ठिकाणी स्वच्छता टापटीप निर्माण करणे, कारण मंदिरं ही एक प्रकारे समाज मनाचा आरसा व्हावी अशा भावनेतून त्यांनी प्रथम लोकांच्या एक मनाचं पावित्र्य जपण्यासाठी म्हणा त्यांनी ही मंदिरं ट्रस्टच्या अंडर घेऊन त्या ठिकाणी सर्व सुविधा निर्माण केल्या आणि मग त्याच्या माध्यमातून पुढे या ट्रस्टची स्थापना झालेली होती. तर अनेक कामं त्यांच्यासमोर उभी होती. त्याच्यामध्ये काही ट्रस्टच्या वतीनं अंगणवाड्या चालवणं, त्याचप्रमाणे आरोग्यविषयक काही प्रश्न होते. या गावामध्ये प्रथमतः आर्थिक बँका नव्हत्या, पोस्ट ऑफिस नव्हतं, त्याचप्रमाणे टेलिफोनची व्यवस्था नव्हती, हायस्कूलची व्यवस्था नव्हती. आणि मग या ट्रस्टचा एक व्यासपीठ त्यांना मिळालं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी या गावातील सर्वांगीण शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक प्रगती करण्यासाठी त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलं. प्रथमतः या तीर्थक्षेत्राला शासनाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ड वर्ग दर्जा होता. त्यांनी त्यासाठी तो ड मधून ब वर्ग दर्जा करण्यासाठी त्यांनी आतूनात परिश्रम घेतले आणि शासन दरबारी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत त्यांनी या ट्रस्टला ब वर्ग दर्जा मिळवला. आणि त्यावेळेला स्वर्गीय सॉलिसिटर श्री गुलाबरावजी शेळके साहेब यांच्या मदतीनं त्यांनी या कारण या मळगंगा देवीचं कुंडावर देखील एक पर्यटन विकास केंद्र म्हणून त्या ठिकाणी डेव्हलप होऊन राहिलेलं आहे. तर त्या कुंडावर देखील जागेची अडचण होती आणि म्हणून माननीय त्यावेळचे नामदार श्री बाळासाहेब थोरात यांच्या मदतीनं त्यांनी त्या ठिकाणी एक जवळजवळ 84
गुंठे जमीन या तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी त्यांनी ट्रस्टच्या नावावर करून घेतली आणि त्या ठिकाणी अनेक समाज उपयोगी प्रकल्प त्या ठिकाणी राबवायला त्यांनी सुरुवात केलेले. त्याच्यामध्ये प्रथमतः त्यांनी भक्तनिवासची इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे, टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी बांधलेले आहेत, एक काँक्रीटचा रस्ता मंदिराकडे जाण्यासाठी केलेला आहे. याशिवाय कुंड ते निघोज हा जवळजवळ 1.5 कोटी प्रथमता मिळाली होती, नंतर 1 कोटी असा 2.5 कोटीचा रस्ता त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम जे येतात लोक भाविक येतात त्यांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी बांधलेले आहेत. नंतर गावामध्ये या ठिकाणी एक जुना वाडा होता त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी बांधून ते देखील मार्गी लावलेलं आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईचं मंदिर असेल, त्याचप्रमाणे महादेवाचं मंदिर असेल, प्रभू रामचंद्राचं मंदिर असेल, याचे सर्व जीर्णोद्धार आणि त्याची स्वच्छता टापटीप हे देखील त्यांच्या अखत्यारीतून झालेली आहे. त्याचप्रमाणे कुंडावर त्या ठिकाणी जवळजवळ 75 लाखाचं एक आता नवीन मंदिर त्या ठिकाणी देवीचं तयार झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी गावामध्ये देखील जवळजवळ 1.5 कोटीचं बळावाईचं मंदिर हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी धार्मिक म्हणजे मंदिराच्या माध्यमातून धार्मिक प्रश्न मार्गी लावले. गावात गोरगरीब असतील त्यांना दिवाळीच्या वेळेला रवा साखर मैदा वाटप करणे, थंडीच्या दिवसामध्ये त्यांना ब्लँकेट वाटप करणे, त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या आजारासाठी त्यांना 1,000, 2,000, 5,000 अशा पद्धतीची आर्थिक मदत करणे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून सोडलेले आहेत. आणि आम्हाला सर्व सहकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या कार्यातून एक दिशा दाखवून दिली की तुम्ही या रस्त्याने जाणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा तो वसा आम्ही घेऊन निश्चितपणे पुढील काळासाठी त्यांचे विचार आम्हाला मार्गदर्शक ठरतील, आम्ही त्याप्रमाणे मार्गक्रमण करू अशी आपल्याला ग्वाही देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. बळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर साहेब यांनी या ठिकाणी बाबासाहेब गावच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपलं पूर्ण नाव काय दादा? नामदेव बाबाजी थोरात. बाबासाहेब आपल्यातून निघून गेल्यामुळं निश्चितपणे आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे. सगळ्यांना दुःख झालेलं. बाबासाहेबच्या जाण्यामुळं आपल्या ह्या पतसंस्था परिवार असेल किंवा ह्या गावावरती दुःख झालेलं आहे. काय बोलायचं आपल्याला बाबासाहेबच्या बाबतीत? या शेठच्या गेल्यामुळं दरी निर्माण तर झालेली थोडी गेल्यामुळं थोडे आणि सगळ्यांनाच आळा लागलेली शेठ गेल्यामुळं. निस्वार्थी माणसानी हे संस्था चालू झाल्यापासून 1997 सालापासून झाल्यापासून आम्ही एकत्र असल्यामुळं थोडं आता महोत्सव दुःख झालेच. बाबासाहेबच्या माध्यमातून या ठिकाणी ही सहकारी पतसंस्था या ठिकाणी स्थापन झाली. किती साली ही संस्थेची स्थापना झाली? 1997 साली झाली. 1997 सालापासून आज 2018 पर्यंत ही पतसंस्था प्रगतीच्या अनेक उंचावत चाललेला आहे. या पतसंस्थेच्या बाबतीत बाबासाहेबचं कार्य आणि पतसंस्थेच्या बाबतीत आपल्याला काय बोलायचं? बाबासाहेबचं आणि कावत तर होतंच, पण पतसंस्थेच्या बाबतीत कर्ज वाटप गोरगरीब लोकांना त्या माध्यमातून गोरगरिबाची दया करणं आणि कर्ज वाटप करणं अगदी मनमोकळ्याने सगळा कारभार व्यवस्थित करणं, निस्वार्थीपणा शेठच्या बाबतीत म्हणजे पहिल्यापासून निस्वार्थीपणा, सगळ्या विषयाला निस्वार्थीपणा. बाबासाहेब गेल्यानंतर आता सध्या आपल्याला काय वाटते? आता काय वाटतं, त्यांच्या मुलाला चेअरमन केलेले आहे आणि मागे संस्था नावरूपाला त्यांच्या नावाला बट्टा लावून देणार नाही आम्ही, म्हणजे व त्यांच्या नावरूपाने चालवली त्याप्रमाणे तिकीट चालवणार. शेठच्या मुलाचं नाव काय पूर्ण? वसंत दाबाजी गवार. निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्था ही त्यांचे या संस्थेचे संस्थापक चेअरमन आणि या संस्थेचे व्यवस्थापक आदरणीय दत्तात्रय लंकेसाहेब यांच्यासोबत आता मी या ठिकाणी आहे.
निघोज ग्रामीण पतसंस्थेचे व्यवस्थापक लंकेश साहेब यांना या ठिकाणी आपला आवाजच्या माध्यमातून त्यांच्या बाबासाहेब बद्दल काय भावना आहे त्या आपण जाणून घेणार आहोत. बाबासाहेब कवाल हे अर्थ तज्ज्ञ होते. त्यांना आर्थिक संस्था कशा प्रकारे चालवायच्या त्याच्या सारखं फार मोठ्या प्रमाणात चांगलं नॉलेज होतं. आणि त्यांनी ज्याप्रमाणे एखादी बँक चालवी त्याप्रमाणे या संस्थेचा कारभार पाहिलेला आहे. एकही दिवस ते या संस्थेची माहिती घेतल्याशिवाय राहत नव्हते. संस्थेमध्ये सतत त्यांचं एकदम बारीक सारीक सगळ्या गोष्टीवर त्यांचं अत्यंत लक्ष होतं. आणि ते रोज या संस्थेत जवळपास दिवसातून संपूर्ण वेळ या संस्थेसाठी देत होते. तर आर्थिक संस्था कशी चालावी हे बाबासाहेबांकडून शिकण्यासारखं होतं. त्यांनी नेहमी सहकाऱ्यांना अनेक चांगल्या प्रकारची शिकवण दिलेली आहे का आर्थिक संस्था कशा चालवली पाहिजे. आर्थिक संस्थामध्ये असणारा पैसा हा आपला नसून तो लोकांचा पैसा आहे याच्यावर आपण सतत लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपण या सहकारी संस्थेमध्ये ज्या लोकांनी रक्कम आपल्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांचे आपण राखणदार आहोत. आपण राखणदारासारखं काम केलं पाहिजे की सतत त्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. आता आमच्या संस्थेमध्ये फार संस्थेची कधी भरून न निघणारी अशी असं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आणि परंतु बाबासाहेबांनी जे आम्हाला काही तंत्रमंत्र सांगितलेले आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव आताच ज्यांची चेअरमनपदी निवड झालेली आहे ते या क्षेत्रामध्ये अत्यंत हुशार संगणक क्षेत्रामध्ये अत्यंत हुशार आहेत. आर्थिक त्यांना मोठ्या प्रमाणावर नॉलेज आहे. त्यांच्या कामामुळे संस्थेला निश्चित अजून भरभराट येईल असं मला वाटतं. आणि त्यांची उणीव संपूर्ण जरी भरून काढता आली नाही तरी ते निश्चित चांगल्या प्रकारचं काम करून संस्थेची अजून कशी भरभराट होईल याच्याकडे ते निश्चित लक्ष देतील. कारण त्यांना त्यांनासुद्धा आर्थिक संस्था कशा चालाव्या त्याची शिकवण बाबासाहेबांकडून मिळालेली आहे. आता सध्या संस्थेच्या 101 कोटी रुपयाच्या ठेवी झालेल्या असून संस्थेचं 54 कोटी रुपयाचं कर्ज 64 कोटी रुपयाचं कर्ज वितरण झालेलं आहे. आणि 6 महिन्याचा नफा 1,64,00,000 रुपये झालेला आहे. संस्थेची निव्वळ गुंतवणूक 54,55,00,000 असून संस्था ही चांगल्या प्रमाणावर प्रगती करत आहे. आणि संस्थेची अशीच भरभराट होईल याबद्दल मला निश्चित खात्री आहे. कारण सभासदांचा संस्थेच्या संचालक मंडळावर चेअरमन साहेबावर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला सगळेजण पात्र होतील त्याच्यामुळं निश्चित आता सभासदांचाही मोठ्या प्रमाणावर विश्वास निर्माण करण्यात नवीन चेअरमन सुद्धा यशस्वी होतील. मी या ठिकाणी आलेलो आहे याकूबाई हवालदार यांच्याशी बाबासाहेबाबत चर्चा करत आहे. नमस्कार नमस्कार चाचा. नमस्कार चाचा. आपलं पूर्ण नाव काय? याकूब बाबूभाई हवालदार. बाबासाहेब कवाल यांनी निश्चितपणे या तालुक्यामध्ये या गावामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेब गेल्यानंतर या ठिकाणी दुःखाची छाया पसरलेली आपल्या सर्वांना दुःख झालंय. बाबासाहेबच्या बाबतीत आपल्याला काय बोलायचंय? बाबासाहेब एवढं बरं काय बोलायचं आहे, जेवढं बोलत तेवढं कमी. या आमच्या कर्तृती त्यांनी जवळ 60-70 वर्ष या कर्तृती काळामध्ये बहुतेक लोकांना सहकार्य केलेले. काही सहकार्य असं एक ते मुद लोकांनी त्यांच्या नावाचं एक पुस्तक छापावं असं. कारण का त्यांनी मुंबईला गरिबीपर्यंत सुचून गेले. ते लोकांची एवढे सेवा केलेले मुंबईला जाऊन महानगर बँक काढली. त्यानंतर तिथं काही आधार नव्हता लोकांचा. लोकांना त्यांनी कर्ज दिलं, जवळ केलं, नोकऱ्या दिल्या त्याला. आणि अजूनही भरपूर सेवा सहकार्य केलं आहे. बँका काढ मुंबईला किंवा महानगर बँक काढली त्यांनी. त्यावेळेला 10,000 रुपये देऊन सभासद गोळा केले त्यांनी. गुलाबरावजी शेळके अजून सहकार्य द्यायचे होते. त्यावेळेला आले रामपूरच्या गलीत बसून आम्ही पैसे 10,000 रुपये गोळा केले. आणि त्यावेळेला तिथून पुढं पैसे गोळा करून ती महानगर बँकेला सुरुवात केली त्यांनी. ती 40-41 वर्ष झालं त्या बँकेला उद्घाटन ओपन करून. तर त्या बँकेचे एवढी प्रगती झाली, 67 शाखा झालेल्या आहेत. एवढं सहकार्य गावोगाव करून सहकार्य ठेवले. लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, काहींना कर्ज दिलेले आहे. बाबासाहेबच्या काळात एकही खराब झालं नाही. त्यांनी चांगलीच कामं केली. आणि बाबासाहेब होते म्हणून या निवड गावांचा उत्सव झालेला आहे. झाले बाबासाहेब तर नसते ह्या तुमचे सहकारी बँका लाईट बी शाळा हे यांच्या हातून सगळी कामं झाली. आणि गावात कोणी खर्च करणारा माणूस नव्हता. पण त्यांनी स्वतःचे पैसे स्वतः खर्च करून हे कामं पूर्ण केले होते. ते त्यांच्याकडे ते काही एवढे मोठे नव्हते. पण त्यांचं ध्येय मोठं होतं.
म्हणून त्यांनी हे काम केलेली. त्याचं गुजरात काळात आज जर बाबा शेतकरी नसते किंवा त्यांची महानगर बँक नसती तर या गुजरातचे काही काळापाळून झाले नसते. बाबा शेठ गेल्यामुळं मला अति दुःख झालेलं आहे. त्याच्यातून मी गडबडून राहिलो. मला जास्त काय बोलता येत नाही. मी थोडक्या शब्दात माहिती दिली. कारण हे दुःखामध्ये जवळजवळ आम्ही 50 ते 60 वर्ष एकत्र राहिल्यामुळं पुऱ्या गोष्टी अनुभव आलेला आहे मला. त्याची माहिती आणि ती आठवण आल्यामुळं मला एक दुःख वाढत चाललं. म्हणून मला जास्त काय माहिती देता आली नाही. एवढी मी माहिती दिली. या गावच्या माजी सरपंच लताताई कवात यांच्याशी मी एक ठिकाणी संपर्क साधत आहे. निश्चितपणे खूप दुःख झाले. त्यामुळे मी खूप म्हणजे 5 वर्ष सरपंच होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही गावात खूप कामं केली. नवीन ग्रामपंचायत शॉपिंग मॉल असे भरपूर कामं केली 5 वर्षात त्यांच्या माध्यमातून. सध्या खूप दुःख होते. त्यांची खूप सगळ्यांना गरज होती. गावाला गरज होती. आम्हाला सुद्धा गरज होती. ते असे वडिलांच्या ठिकाणी वाटायचे आम्हाला. निश्चितपणे या ठिकाणी ताईंच्या भावना दाटून आलेल्या आहेत. बाबा शेठच्या जाण्यामुळं त्यांना काय बोलावं हे सुचत नाही. त्या ठिकाणी या गावच्या माजी सरपंच लताताई कवात यांनी आपल्या भावना या ठिकाणी आपला आवाज व्यक्त केला आहे. मी बाबा शेठ यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी जनभावनेमध्ये विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. दिव्या कवात ही मुलगी माझ्यासोबत आहे. तिच्याकडून भावना जाणून घेऊयात आपण. सर, फ्रँकली स्पीकिंग, ॲज अ स्टुडंट ऑफ दिस स्कूल, ही हॅज डन अ लॉट मच मोर फॉर आवर स्कूल. फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लाईक टू शेअर विथ यू अन इन्सिडेंट. वी सेलिब्रेटेड फाउंडेशन डे इन आवर स्कूल इन आय थिंक बिफोर 2 मंथ्स. आफ्टर द फाउंडेशन डे आय विटनेस्ड अ इव्हेंट विथ मॅनेजर सर. ही वॉज ऑल्सो देअर. बाबासाहेब सर हॅज विजिटेड आवर स्कूल अँड वेन ही विजिटेड आवर स्कूल आय गो टू मेट हिम. सो ॲट दॅट टाईम आय टच्ड माय फोरहेड टू हिज लेग. I was just feeling that I am in heaven because what it was just like a temple and he was just like a god where I was touching his feet and manager sir was at that time there. He gave me his hand for shaking and he just started to cry. So at that time it was just when a father sees his daughter growing up, her success, at that time the tears come in the father's eyes. Same like that Baba Sahib sir started crying like my father and he was crying for me. That was the much delightful moment, much sorrowful moment which I felt at that time. Once he had given me 100 rupees as a prize when I come for in this school. At that time the confidence he gave me, it is just going on with me. Like my father, he was just like my father. So ekada bap porka karun jato tyacha mulanna tasa Baba Sahib sir amala porka karun gele. असं म्हणतात सर की तारे खूप आहेत आकाशात पण सूर्य एकच आहे. असं म्हणतात की मावळे खूप आहेत पण शिवबा पण एकच आहे ना. तसं ह्या जगात खूप माणसं आहेत पण दुसऱ्यांसाठी जगणारे, दुसऱ्यांसाठी झटणारे, मुलांसाठी झटणारे, प्रत्येक मुलात त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी पाहणारे फक्त बाबासाहेब कवात सरच होते आणि त्यांच्या जाण्याने प्रत्येक मुलाच्या डोळ्यात पाणी आले. मी आलेलो आहे बाबासाहेब यांच्या न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये. पहिली ते 10वीपर्यंत ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये शाळेचं व्यवस्थापन जे पाहतात ते या शाळेचे व्यवस्थापक आदरणीय गायकवाड सर यांना मी भेटत आहे. आणि गायकवाड सरांच्या माध्यमातून बाबासाहेबबद्दलच्या त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब कवात हे सेठ या नावाने ओळखले जात. आजही त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत आमच्या त्या अतिशय आदरपूर्वक आहेत. कारण या शाळेवर त्यांचं एवढं लक्ष असायचं की दररोज ते 2-3-4 वेळा त्यांना जसं पाहिजे शाळेची माहिती त्या पद्धतीने ते फोन करत असायचे. आम्हाला एवढा त्यांचा आदर होता. इथं आमच्या प्रिन्सिपलपासून माझ्यापासून आमच्या सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक असतील सर्वांना त्यांच्याबद्दलचा खूप मोठा आदर. आणि ते आमचे मार्गदर्शकच होते. ते गुरुवारी त्यांचं निधन झाल्यानंतर आमच्या इथं एवढी शोककाळ पसरली. आजही आम्ही सर्व त्या दुःखसागरातच बुडालेलो आहोत. आजही आम्ही एवढे दुःखी आहोत की आम्हाला त्यांच्याविषयी एवढा आदर आहे की आज आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच्या दुःखाच्या सर्व आमचे मन भरून आहे. या ठिकाणी गायकवाड सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना निश्चितपणे आपला एक घराचा कर्ता माणूस गेल्यानंतर जे दुःख होतं निश्चितपणे या संस्थेचा आधारस्तंभ गेल्यामुळं त्यांच्या भावना या ठिकाणी ते भावना विवश झालेल्या आहेत. त्यांना बोलताना या ठिकाणी बोलायची इच्छा असताना सुद्धा बोलता येत नाही आहे. आणि त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी आपल्या आवाजच्या माध्यमातून व्यक्त केल्याबद्दल आपल्या आवाजच्या टीमच्या वतीनं सरांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो.